राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शरद पवार गट आणि अजित पवार गटात जोरदार धुमचक्री सुरू आहे. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे प्रत्युत्तर देत आहेत. अशातच आता पवार घराण्याचं वाटोळ करणारे जितेंद्र आव्हाडच असल्याची टीका मुंडेंनी केली. त्यावर शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना चांगलंच सुनावलंय. काय म्हणाले शरद पवार ऐका. धनंजय बोलले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा कितीतरी वर्ष अधिक आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करतात. त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही. साहेब, अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाची होणार, परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय. लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कुणी गाजवत असेल तर त्यासंबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. लोकांना गेले 55-60 वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे. इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधी फसून आहेत. आता उदाहरणार्थ विद्या प्रतिष्ठान ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास 54 वर्ष झाली. आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्थासुद्धा 1971 साली स्थापन झाली. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षात येईल आणि लोकांच्या लक्षात येईल की या प्रकारची भूमिका मांडणं किस्वत योग्य आहे. आणि म्हणून कुणी उभं राहत असेल जरूर अधिकार आहे. लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे याचा आम्हा लोकांची मनापासूनची मान्यता आहे. साहेब, जानाशिरचा असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली. अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली. ठीक आहे ना, मी सांगतो ना, पुरंदर तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना ठाऊक आहे कुणी काय केलं. जे सत्तेत आहेत त्यांनी आम्हीच केलं असं सांगायची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत, त्यामुळे आम्ही त्याचं काही भाष्य करणार नाही. पण लोकांना माहिती आहे हे कुणी केलं.